नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्तानव्वी गणित भाग एक चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण पहिले संच सेट्स आज आपण सराव संच एक पॉइंट तीन म्हणजेच प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मधील उदाहरणे पाहणार आहोत त्यातील प्रश्न पहिला जर ए बरोबर महिरपिकांसात ए बी ई बी बरोबर सी एफ सी बरोबर दिलेले आहेत घटक बी डी बरोबर दिलेले आहेत घटक ई ए ए तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आणि कोणती असत्य ते लिहायची आहे म्हणजेच ट्रू ऑर फॉल्स आपल्याला ओळखायचं आहे मग पहिलं विधान दिलेलं आहे सी उपसंच बी म्हणजे सी मधले घटक बी मध्ये आहेत का हे आपल्याला पाहायचे आहेत मग सी मध्ये घटक आहेत बी डी मग हे घटक बी मध्ये आहेत का तर बी याच्यात दिसत नाहीये डी आहे पण बी घटक याच्यात नाहीये म्हणजे हे विधान असत्य आहे फॉल्स आहे द एलिमेंट्स इन सी आर नॉट इन्क्लुडेड इन सेट बी सो धीस स्टेटमेंट इज फॉल्स सी मधील सर्व घटक जर बी मध्ये असतील तरच हे विधान सत्य झालं असतं पण सीमधले सर्व घटक याच्यामध्ये दिसत नाहीत म्हणून हे विधान असत्य आहे याचप्रमाणे प्रत्येक संचामध्ये आपल्याला पाहायचं आहे की डावीकडच्या संचातील सर्व घटक हे उजवीकडच्या संचामध्ये आहेत का मग आता ए संचातले घटक डी मध्ये आहेत का हे आपण तपासून पाहूया एमध्ये घटक आहेत ए बी सी डी ए एचे घटक डी मध्ये आहेत का तपासायचं आहे मग एमध्ये हे पाच घटक आहेत आणि डी मध्ये फक्त दोनच घटक आहेत ए आणि ई e, म्हणजे ए चे सर्व घटक डीचे घटक नाहीत म्हणजेच हे विधान असत्य आहे सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज द एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज नॉट इन्क्लुडेड इन सेट डी सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स डी मधले घटक बी मध्ये आहेत का पाहूया डी मध्ये घटक आहेत ए आणि बी मध्ये घटक आहेत सी डी ई एफ म्हणजे ए आणि ई e हे दोनच घटक आहेत पण याच्यात ए दिसत नाहीये बी संचामध्ये म्हणजे हे विधान सुद्धा असत्य आहे सो एव्हरी एलिमेंट ऑफ डी इज नॉट इन सेट बी सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स नेक्स्ट डी सबसेट ए म्हणजे डी उपसंच ए मग डी मधले घटक एमध्ये आहेत का पाहूया डी मध्ये घटक आहेत ए ई e, आणि ए आणि ई e याच्यात आलेले आहेत ए मध्ये म्हणजे हे विधान सत्य आहे सो एवरी एलिमेंट ऑफ डी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ ए सो धीस स्टेटमेंट इज ट्रू बी उपसंच ए म्हणजेच बी सबसेट ए मग आता बी मधले घटक ए मध्ये आहेत का पाहूया सी डी एफ e, असे घटक आहेत बी मध्ये मग ते सगळे घटक मध्ये आहेत का तर नाही आहेत कारण सी याच्यात आलेला आहे डी याच्यात आलेला आहे ई e, आलेला आहे पण एफ याच्यात आलेला नहीं है विधान असत्य है सो एवरी एलिमेंट ऑफ बी इज नॉट इन्क्लूडेड इन सेट ए सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स सी उपसंच ए, ए सी मधले घटक ए मध्य का पहया सी मधे घटक है बी डी मत ए मध्य का बी और डी विधान सत्य है सो एवरी एलिमेंट ऑफ सी सेल्सो एन एलिमेंट ऑफ सेट ए सो धीस स्टेटमेंट इज ट्रू सराव संच एक पॉईंट तीन मधील प्रश्न दुसरा पाहूया एक ते वीस मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय हे वेन आकृतीने दाखवा एक्स संच असा दिलेला आहे एक्स बरोबर मैरपी कंसात एक्स असा आहे की एक्स हा एनचा घटक आहे आणि एक्स हा सात पेक्षा मोठा आहे आणि पंधरापेक्षा लहान आहे कंस पूर्ण वाय संच दिलेला आहे वाय बरोबर महिरप्रिकंसात वाय असा आहे की वाय हा एन चा घटक आहे कॉमा वाय ही एक ते वीस मधील मूळ संख्या आहे कंसपूर्ण आता हेच गणित सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी कसं दिलेलं आहे पाहूया प्रश्न दुसरा दिलेले टेक द दे सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी एज अ युनिव्हर्सल सेट अँड शो द set x and y using Venn diagram. So, x is equal to in curly bracket x such that x belongs to n comma and x is greater than 7 but less than 15 bracket complete. y is equal to in curly bracket y such that y belongs to n comma y is prime number from 1 to 20 bracket complete. So, let us solve this example. Now,

सातच्या पेक्षा मोठ्या असलेल्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत आठ पासून सुरू होतील आठ नऊ दहा आणि पंधरापेक्षा लहान पाहिजेत म्हणजे त्या चौदा पर्यंत होतील त्यामुळे आठ ते चौदापर्यंतच्या संख्या यामध्ये समाविष्ट होतील आता वाय संच लिहूया वाय मूळ संख्या लिहायच्या म्हणजे प्राईम नंबर्स लिहायचे आहेत आणि नैसर्गिक संख्यांमधलेच घ्यायचे आहेत आणि एक ते वीस मधले प्राईम नंबर्स म्हणजे एक ते वीस मधल्या मूळ संख्या आपल्याला लिहायच्या मग मूळ संख्यांची सुरुवात दोन पासून होते आणि वीस पर्यंतच्या हव्यात म्हणजे दोन तीन पाच सात अशा एकोणीसपर्यंतच्या या सर्व मूळ संख्या एक ते वीस मधले आपण इथे लिहिलेल्या आहेत प्राईम नंबर्स बिटवीन वन टू ट्वेंटी आणि विश्वसंच जो आहे तो आपल्याला घ्यायला सांगितलंय एक ते वीस मधील सर्व नैसर्गिक संख्यांचा संच हा विश्वसंच घ्यायला सांगितलाय म्हणजे एक ते वीस पर्यंतच्या सर्व संख्या या विश्वसंच यू या अक्षराने दर्शवतात त्यामुळे यू मध्ये या समाविष्ट केलेल्या आहेत सो so, यू इज द युनिव्हर्सल सेट अँड युनिव्हर्सल सेट इज ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी सो टेक ऑल द नॅचरल नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी इन द युनिव्हर्सल सेट यू नाव वी हॅव अ

पहिलं गणित सोडूया एक्स हा संच दाखवूया मग हे वर्तुळ म्हणजे एक्स संच आहे मग एक्समध्ये घटक आहेत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते या संचमध्ये दाखवलेले आहेत आणि यूमध्ये जे उरलेले घटक आहेत ते सगळे बाहेर दाखवले की जे एक्समध्ये नाही आहेत पण यू मध्ये आहेत सो ऑल एलिमेंट्स ऑफ सेट एक्स आर इन्क्लुडेड इन दिस सर्कल इन द सर्कल अँड द रिमेनिंग एलिमेंट्स विच आर इन यू बट नॉट इन एक्स दे आर आउटसाईड द सर्कल but inside the rectangle so similarly we can draw the venn diagram of second example u and uh, set y so every element of y is included in this circle uh, this circle is uh, set y and rectangle is the universal set so every element of y is included in the circle so 2 3 5 7 11 up to 19 so these elements are included in the circle and द एलिमेंट्स विच आर नॉट इन वाय बट इन यू इनसेट सेट यू दे आर इन्क्लुडेड आउट द सर्कल बट इन द रेक्टँगल जे वायमध्ये घटक आहेत ते सगळे या वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत आणि यू मधले जे उरलेले घटक आहेत की जे यू मध्ये मद, वायमध्ये नाही आहेत पण यूमध्ये आहेत ते सगळे या आयताच्या आत पण वर्तुळाच्या बाहेर दाखवलेले आहेत अशा पद्धतीने आपण हा प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नांचे वेन आकृती इथे काढलेली आहे आता आपण प्रश्न तिसरा पाहूया प्रश्न तिसरा असा दिलेला आहे की यू संच दिलेला आहे एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा यू म्हणजे विश्वसंच दिलेला आहे युनिव्हर्सल सेट पी बरोबर दिलेल्या वन थ्री सेवन टेन आणि आपल्याला यावरून यू पी आणि पी डॅश हे संच वेन आकृतीने दाखवायचे आहेत सो शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्रॅम हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा दिलेला आहे की पीच्या पूरक संचा पूरक संच हा पी असतो याचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे सो कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी इज इक्वल टू पी वी हॅव टू व्हेरीफाय धिस फॉर्म्युला विथ दिस एक्झॅम्पल सो लेट अस राईट all these three sets in listing method first u is already given in listing method so u is equal to 1 2 3 7 8 9 10 11 12 bracket complete p is also given 1 3 7 10 now from these two sets we will write the complement of set p so p dash is equal to in curly bracket which elements are included in complement of p the elements which are in u but not in p so these elements we have to राईट इन दिस पी डॅश सो टू एट नाईन इलेव्हन अँड ट्वेल्व सो दीज एलिमेंट्स आर इन यू बट नॉट इन पी पी मधले असे एलिमेंट यू मध्ये पाहायचे की जे पी मध्ये नाही आहेत पण यू मध्ये आहेत म्हणजे पी मध्ये असलेले पण सराव संच एक पॉईंट तीन मधील प्रश्न दुसरा पाहूया एक ते वीस मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय हे वेन आकृतीने दाखवा एक्स संच असा दिलेला आहे एक्स बरोबर मैरपिकांशात एक्स असा आहे की एक्स हा एन एनचा घटक आहे आणि एक्स हा सात पेक्षा मोठा आहे आणि पंधरापेक्षा लहान आहे कंसपूर्ण वाय संच दिलेला आहे वाय बरोबर मैरपिकांसात वाय असा आहे की वाय हा एन चा घटक आहे कॉमा वाय ही एक ते वीस मधील मूळ संख्या आहे पूर्ण आता हेच गणित सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी कसं दिलेलं आहे पाहूया प्रश्न दुसरा दिलेले टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम वन टू ट्वेंटी एज अ युनिव्हर्सल सेट अँड शो द सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम सो एक्स इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट x belongs to n comma and x is greater than 7 but less than 15 bracket complete y is equal to in curly bracket y such that y belongs to n comma y is prime number from 1 to 20 bracket complete so let us solve this example now uh, we will write both the sets in लिस्टिंग मेथड फर्स्ट X बिलॉंग्स टू एन and एक्स lies between 7 अँड फिफ्टीन सो एट नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन ब्रॅकेट complete. एक्स हा संच असा दिलेला आहे की एनचा घटक आहे आणि एक्स हा सातपेक्षा मोठा आहे आणि पंधरापेक्षा लहान आहे म्हणजेच सातच्या पेक्षा मोठ्या असलेल्या नैसर्गिक संख्या कोणत्या आठ पासून सुरू होतील आठ नऊ दहा आणि पंधरापेक्षा लहान पाहिजेत म्हणजे त्या चौदापर्यंत होतील त्यामुळे आठ ते चौदापर्यंतच्या संख्या यामध्ये समाविष्ट होतील आता वाय संच लिहूया वाय मूळ संख्या लिहायच्या म्हणजे प्राईम नंबर्स लिहायचे आहेत आणि नैसर्गिक संख्यांमधलेच घ्यायचे आहेत आणि एक ते वीस मधले प्राईम नंबर्स म्हणजे एक ते वीस मधल्या मूळ संख्या आपल्याला लिहायच्या मग मूळ संख्यांची सुरुवात दोन पासून होते आणि वीस पर्यंतच्या हव्यात म्हणजे दोन तीन पाच सात अशा एकोणीसपर्यंतच्या या सर्व मूळ संख्या एक ते वीस मधल्या आपण इथे लिहिलेल्या आहेत प्राईम नंबर्स बिटवीन वन टू ट्वेंटी आणि संच जो आहे तो आपल्याला घ्यायला सांगितला एक ते वीस मधील सर्व नैसर्गिक संख्यांचा संच हा विश्वसंच घ्यायला सांगितलाय म्हणजे एक ते वीस पर्यंतच्या सर्व संख्या या विश्वसंच यू या अक्षराने दर्शवतात त्यामुळे यू मध्ये या समाविष्ट केलेल्या आहेत सो so, यू इज द युनिव्हर्सल सेट अँड युनिव्हर्सल सेट इज ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम वन टू 20. so take all the natural numbers from 1 to 20 in the universal set u now we have uh, all these three sets u x and y in listing method so let us draw a venn diagram of these sets so take universal set as a rectangle साठी घ्यायचं आहे मग या यू मध्ये जे घटक आहेत ते सगळे आयाताच्या आत समाविष्ट झालेले आहेत पहिलं गणित सोडूया एक्स हा संच दाखवूया मग हे वर्तुळ म्हणजे एक्स संच आहे मग एक्समध्ये घटक आहेत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते या संचमध्ये दाखवलेले आहेत आणि यू मध्ये जे उरलेले घटक आहेत ते सगळे बाहेर दाखवले की जे एक्समध्ये नाही आहेत पण यूमध्ये आहेत सो so, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट एक्स आर included in this circle inside the circle and the remaining elements which are in u but not in x they are outside the circle but inside the rectangle so similarly we can draw the venn diagram of second example u and uh, set y so every element of y is included in this circle uh, this circle is uh, set y and rectangle is the universal set सो एव्हरी एलिमेंट ऑफ वाय इज इन्क्लुडेड इन द सर्कल सो टू थ्री फाय सेवन इलेव्हन अप टू नाईन्टीन सो धीज एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन द सर्कल अँड द एलिमेंट्स विच आर नॉट इन वाय बट इन यू इनसेट सेट यू दे आर इन्क्लुडेड आउट द सर्कल बट इन साइड द रेक्टॅंगल जे वाय मध्ये घटक आहेत ते सगळे या वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत आणि यू मधले जे उरलेले घटक आहेत की जे यू मध वायमध्ये नाही आहेत पण यू मध्ये आहेत ते सगळे या आयताच्या आत पण वर्तुळाच्या बाहेर दाखवलेले आहेत अशा पद्धतीने आपण हा प्रश्न दुसऱ्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नांचे वेन आकृती इथे काढलेली आहे आता आपण प्रश्न तिसरा पाहूया प्रश्न तिसरा असा दिलेला आहे की यू संच दिलेला आहे एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा यू म्हणजे विश्वसंच दिलेला आहे युनिव्हर्सल सेट पी बरोबर दिलेल्या वन थ्री सेवन टेन आणि आपल्याला यावरून यू पी आणि पी डॅश हे संच वेन आकृतीने दाखवायचे आहेत सो शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्रॅम हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा दिलेला आहे की पी च्या पूरक संचाचा पूरक संच, संच हा पी असतो याचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे सो कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी इज इक्वल टू पी We have to verify this formula with this example. So, let us write all these three sets in listing method first. U is already given in listing method. So, U is equal to 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12, bracket complete. P is also given 1, 3, 7, 10. Now, from these two sets, we will write the complement of set P. So, P dash is equal to in curly bracket. Which elements are included in complement of P? The elements which are in U but not in P. So these elements we have to uh, write in this P dash. So 2, 8, 9, 11, and 12. So these elements are in U but not in P. P madle ase. मग आता पी डॅशमध्ये म्हणजेच पी चा पूरक संच मध्ये असे घटक घ्यायचे आहेत की जे यू मध्ये आहेत पण पी मध्ये नाहीत मग आता या पी मध्ये नसलेले घटक आहेत दोन आठ नऊ अकरा आणि बारा याप्रमाणे पी डॅश या संच तयार झाला आता यावरून वेन आकृती आपण इथे तयार केलेली आहे विश्वसंचसाठी आयत घेतलेला आहे पी या संचासाठी वर्तुळ घेतलेला आहे पी संचामध्ये घटक आहेत एक तीन सात दहा ते आपण पहिले दाखवले आणि वर्तुळाच्या बाहेरचे पण आयताच्या आतले जे सगळे घटक आहेत हा जो भाग आहे हा सगळा पी डॅश म्हणजे पीच्या संचाचा हा भाग आहे मग पीच्या पूरक संचातले घटक आहे दोन आठ नऊ अकरा बारा ते इथे वर्तुळाच्या बाहेर पण आयताच्या आतमध्ये दाखवलेले आहेत सो so, पी डॅश इज अ सेट ऑफ एलिमेंट्स विच आर इन यू बट नॉट इन P. So 2, 8, 9, 11, 12 these are the elements in the complement of set P. So draw a circle here inside the rectangle. Rectangle is uh, uh, represented by this universal set U. So all the elements of U are inside the rectangle and the elements of P 1, 3, 7, 10 these are inside the circle because circle is uh, represented by the set p so 1 3 7 10 and the elements of p dash means complement of p they are 2 8 9 11 12 so these elements are outside the circle but inside the rectangle now let us start second question complement of complement of p is equal to p we have to verify this so we know all these three sets u p and p dash here so we will take the complement of p dash so complement of p dash is the set of elements which are in u but not in p dash so the elements which are in u but not in p dash are 1 3 7 10 and this set is nothing but the set p so p dash of

मग यू मध्ये असलेले पण डॅश मध्ये नसलेले कोणते घटक आहेत एक तीन सात दहा म्हणून पण एक तीन सात दहा म्हणजेच हा पी संच आहे म्हणजेच पी डॅशचा डॅश म्हणजेच पी आहे म्हणजेच पूरक संचाचा पूरक संच पीच्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजेच दिलेला संच पी असतो हे या ठिकाणी आपण याचा पडताळा घेतलेला आहे आता प्रश्न चौथा पाहूया दिलेला आहे जर ए बरोबर मैरप्रिकांसात एक तीन दोन सात कंस पूर्ण तर या ए या संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा इफ सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट वन थ्री टू सेवन ब्रॅकेट कंप्लीट देन वी हॅव टू राईट एनी थ्री सबसेट्स ऑफ दिस सेट ए हियर वी हॅव टू राईट ओनली थ्री सबसेट्स ऑफ ए बट वी आर राईटिंग हिअर ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ ए आपल्याला इथे ए चे तीनच फक्त उपसंच विचारलेले आहेत पण आपण ए चे जवळजवळ सर्व शक्य आहेत तेवढे सर्व उपसंच या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो त्यानुसार फी हा किंवा फाय हा एचा उपसंच आहे यामधील पी बरोबर एक संच घेतला एक घटक घेतला एक तर हा पी सुद्धा एचा घटक आहे क्यू मध्ये घटक घेतला तीन तर क्यू सुद्धा एचा घटक आहे कारण क्यू मधले सर्व घटक एमध्ये आहेत याप्रमाणे आर मध्ये यातला प्रत्येक घटक प्रत्येक शक्यता आपण घेतोय प्रत्येक घटक यामध्ये घेऊन एक एक नवीन संच इथे तयार करतोय एकदा एक घेतला एकदा तीन घेतला दोन घेतला सात घेतला मग दोघे दोघे घेतले आहेत एक तीन घेतला एक दोन घेतला एक सात घेतला दोन साथ घेतला एक मग परत तीन तीन घटक घेतले याप्रमाणे प्रत्येक संच आपण इथे या संचपासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि यातले प्रत्येक घटक हा एमध्ये आहेच आहे एचे घटक आहेच आहे त्यामुळे एचे हे सर्व उपसंच आहेत हे आपल्या लक्षात येईल उदाहरणार्थ झेड बरोबर दोन सात म्हणजे झेडमध्ये जे घटक आहेत ते ए मध्ये आलेले आहेत दोन सात म्हणजे झेड आय एचा उपसंच आहे एल बरोबर घटक घेतले एक तीन दोन म्हणजे एलमधले जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत म्हणजे एल हा एचा चा उपसंच आहे असंच एम मध्ये दोन तीन सात घटक आहेत म्हणजे एम हा एचा उपसंच आहे एन मध्ये एक दोन सात एन मधले घटक ए मध्ये आहेत म्हणजे एन हा एचा उपसंच आहे याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे सर्व ए चे उपसंच आहेत आपल्याला फक्त तीनच संच लिहायचे होते पण आपण इथे जवळजवळ सोळा संच इथे लिहिलेले आहेत आणि ए हा ए चा उपसंच असतोच हे आपल्याला माहिती आहे प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ अँड फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट सो वी कॅन राईट इन दिस वे ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ सेट ए हि आर इंदोर हे मध्यप्रदेशातीलच एक शहर आहे त्यामुळे इंदोरमधील जे रहिवासी आहेत ते मध्यप्रदेशाचे सुद्धा रहिवासी आहेत म्हणजेच आय उपसंच एम सो ऑल द रेसिडेंट्स इन इंदोर दे आर ऑल्सो रेसिडेंट्स इन मध्यप्रदेश सो आय इज अ सबसेट ऑफ एम हियर सिमिलरली वी कॅन राईट आय सबसेट बी कारण इंदोर हे भारतातील सुद्धा एक शहर आहे त्यामुळे इंदोर मधले जे रहिवासी आहेत ते भारताचे सुद्धा रहिवासी आहेत त्यामुळे आय हा सुद्धा बी चा सबसेट आहे आय हा बी चा उपसंच आहे हे उपसंच चिन्ह आपण इथे दर्शवलेलं आहे आता मध्य प्रदेश हे भारतातील एक राज्य आहे मध्य प्रदेश इज अ स्टेट ऑफ इंडिया सो एम ऑल्सो सबसेट ऑफ बी म्हणून एम हा बी चा उपसंच आहे इथं लिहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे एचसुद्धा बीचा उपसंच आहे कारण एच हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा सुद्धा भारतातील एक राज्य आहे त्यामुळं एचसुद्धा बीचा उपसंच आहे म्हणजे एच इज ऑल्सो सबसेट ऑफ बी बिकॉज एव्हरी रेसिडेंट्स इन महाराष्ट्र दे आर ऑल्सो रेसिडेंट्स इन इंडिया सो एच इज अ सबसेट ऑफ बी here. सराव संच एक पॉईंट तीन म्हणजे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मधील क्वेश्चन फाईव्ह आपण पाहूया पुढीलपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहायचं आहे आपल्याला खाली काही संच दिलेले आहेत पी एम आय बी एच राईट द सबसेट रिलेशन बिट्वीन दीज सेट्स सो पी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे म्हणजे पुण्यातील रहिवाशांचा संचय एम इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील सर्व रहिवाशांचा संच आय म्हणजे इंदोरमधील रहिवाशांचा संचय सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर बी बरोबर भारतातील रहिवाशांचा संचय सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया आणि एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संचय म्हणजेच सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र तर मग आता या उदाहरणावरून आपल्याला पहिला प्रश्न उत्तर लिहायचं आहे की कोणत्या कोणत्या संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत सो वी टू राईट द सबसेट रिलेशन बिटवीन दिस सेट्स आपल्याला इथे माहितीये की पुणे हे महाराष्ट्रामध्ये येतं त्यामुळे पुण्यामध्ये जे रहिवासी आहेत ते महाराष्ट्राचे सुद्धा रहिवासी आहेतच म्हणजे पी हा एच चा सबसेट आहे सो ऑल द रेसिडेंट्स इन पुणे ऑर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र सो पी सबसेट एच पी हा एच चा उपसंच आहे आपल्याला सांगता येईल तसेच पुणे हे भारतामध्ये सुद्धा येतं त्यामुळे पुण्यातील रहिवाशांचा संच हा मध्ये जे लोक आहेत ते सगळे भारतातील रहिवासी सुद्धा आहेत त्यामुळे पी हा बीचा चा सुद्धा उपसंच आहे सो एव्हरी रेसिडेंट इन पुणे दे आर ऑल्सो रेसिडेंट इन इंडिया सो पी सफसेट बी ऑल्सो सिमिलरली वी कॅन राईट द रेसिडेंट्स इन इंदोर दे आर ऑल्सो द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश आता यातील दुसरा उपप्रश्न असा दिलेला आहे वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल विच वीच विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाव सेट हिअर सेट बी इज द युनिव्हर्सल सेट बिकॉज सेट बी इज द बिगेस्ट सेट ऑफ ऑल अँड ऑल द रिमेनिंग सेट्स आर द सब सेट्स ऑफ बी या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात आहे इथे आता आपण पाहिलेला आहे बी हा विश्वसंच म्हणून घेता येईल कारण वरील सर्व संचांमध्ये सर्व संचांमध्ये बी हा सगळ्यात मोठा संच आहे कारण बी हा भारतातील सर्व रहिवाशांचा संच आहे आणि बाकीचे जे, जे संच आहेत ते सर्व बी चे उपसंच आहेत म्हणून बीच हा विश्वसंच म्हणून या प्रश्नामध्ये आपल्याला घेता येईल आता पाहूया प्रश्न सहावा पुढे काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल हे आपल्याला ठरवायचं आहे विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिव्हन बिलो मग पहिलं उदाहरण पाहूया यातलं ए संच दिलेला आहे पाचच्या पटीतील संख्यांचा संच सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ फाईव्ह सातच्या पाड्यातील संच दिलेला आहे बी म्हणजे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ सेव्हन सी संच दिलेला आहे बाराच्या पटीतील संख्यांचा संच सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ ट्वेल्व्ह मग हे तिन्ही संच ए बी सी प्रथम यादी पद्धतीने आपण मांडून घेऊया म्हणजेच वी विल राईट दिस थ्री सेट्स इन लिस्टिंग मेथड सो सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ फाईव्ह म्हणजे पाचच्या पटीतील म्हणजेच पाचच्या पाढ्यातील संख्या लिहिल्या आहेत पाच दहा पंधरा वीस डॅश 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 बी दिलेला आहे सातच्या पाढ्यातील म्हणजेच मल्टिपल्स ऑफ सेव्हन म्हणजे सातचा पाढा लिहायचा आहे डॉट 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 सी बरोबर बाराच्या पटीतील म्हणजेच बाराच्या पाढ्यातील संख्या लिहिलेल्या आहेत आणि हे तिन्ही संच इनफायनाइट सेट आहेत म्हणजेच अनंत संच आहेत मग या तिन्ही संख्यांचा समावेश होईल असे कोणते संच आहेत की ज्यामध्ये या तिघांचाही समावेश होईल आणि तो सगळ्यात मोठा संच असेल आणि त्या संचांचे हे तिघे पण उपसंच असायला पाहिजे म्हणजेच आपण एन लिहिलेला आहे नैसर्गिक संख्यांचा संच सेट ऑफ नॅचरल नंबर्स वन टू थ्री फोर डॉट 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 डब्ल्यू म्हणजेच पूर्ण संख्यांचा संच आहे झिरो वन टू थ्री डॉट 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 म्हणजे सेट ऑफ फोन नंबर्स आणि आय म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच आहे डॉट 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 मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री डॉट 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 ब्रॅकेट कंप्लीट याला म्हणतात सेट ऑफ इंटिजर्स मग एन डब्ल्यू आणि आय हे तिन्ही या ठिकाणी विश्वसंच म्हणून घेता येईल वी कॅन कन्सिडर हियर एन डब्ल्यू अँड आय एनी ऑफ दीज थ्री सेट्स एज अ युनिव्हर्सल सेट हियर बिकॉज दीज थ्री सेट्स आर

p is equal to in curly bracket 4 8 12 16 dot 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 t is equal to 2 square 4 square 6 square 8 square dot 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 bracket complete we can take nwi any of the sets as the universal set for the sets p and t similarly nwi are the biggest set here and p and t are the subsets of nwi So सो वी कॅन टेक एनडब्ल्यू आय एज अ इनव्हर्सल सेट इयर वरील उदाहरणाप्रमाणेच आपण हेही उदाहरण समजावून घेऊ शकतो की पी आणि टी जे घटक आहेत ते सर्व घटक एनडब्ल्यू आणि आय चे सुद्धा घटक आहेत म्हणजे पी आणि टी हे एनडब्ल्यू आय चे उपसंच आहेत आणि एनडब्ल्यू आय हे सर्वात मोठे संच आहेत या दोघांच्या तुलनेमध्ये आणि पी आणि टी ए दोन्ही संच एनडब्ल्यू आय चे उपसंच होतात म्हणून एनडब्ल्यू आय यापैकी कोणताही संच पीएटी साठी आपण विश्वसंच म्हणून घेऊ शकतो आता प्रश्न सातवा सोडूयात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच विश्वसंच मानू गणितात पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए या अक्षराने मानला तर चा पूरक संच आपल्याला लिहायचा आहे वी हॅव टू राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ set A here. U is a set of all residents in class. A is a set of students who secure 50% or more marks in maths and we have to write the complement of set A which is denoted by A dash. So, A dash is a set of students who secure less than 50% marks in maths because A is a set of

मग आपल्याला ए चा पूरक संच लिहायचा आहे मग ए चा पूरक संच लिहिताना कसा लिहायचा असतो तर यु मध्ये असलेले पण ए मध्ये नसलेले घटक घ्यायचे असतात मग यु मध्ये असलेले पण ए मध्ये नसलेले कोण आहेत तर ए मध्ये नसलेले म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी या ए मध्ये नाही आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे की जे यू मध्ये आहेत म्हणून e ए डॅश म्हणजेच एचा संच बरोबर गणितात पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच इथे Tayar oil.